नमस्कार, मी देवश्री। अम्मा नगरी वृत्तांतात आपलं स्वागत। सर्वप्रथम नजर टाकूया घडामोडींवर। अमरावती जिल्ह्याच्या वरुडमधील वर्धा नदीत जलसमाधी मिळालेल्या 11 पैकी 5 जणांचे मृतदेह सापडले। नागपूरच्या एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकाची शोध मोहीम सुरू। अमरावती शहर पोलिसांनी सुरू केली डायल 112 सेवा। पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन एकाच क्रमांकावर होणार उपलब्ध। आणि अमरावती जिल्ह्याच्या मेळघाटातील बोरी गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत अस्वलाचा मृत्यू। मृत अस्वल पाहण्यासाठी स्थानिकांनी केली गर्दी। अमरावतीच्या कोतवाली पोलिसांनी 2 अट्टल दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून 5 दुचाक्या जप्त केल्या आहेत। अमरावतीच्या गोपाळनगर येथील रहिवासी अनंत हनुमान बोदवाडे यांची दुचाकी खत्री मार्केट परिसरातील एका रुग्णालयासमोरून चोरी गेली होती। या प्रकरणी अनंत बोदवाडे यांनी 12 सप्टेंबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता। तपासादरम्यान मोहम्मद आदिल आणि सलीम मलिक खान यांची नावं समोर आली होती। पोलिसांनी त्या दोघांनाही अटक करत त्यांची विचारपूस केली। या दरम्यान त्यांनी आणखी 4 दुचाक्या चोरल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्यांच्याकडून 5 दुचाक्या जप्त केल्या। स्पष्ट सूचना दिल्या होत्या की जास्तीत जास्त आरोपींचा मागोवा घ्यायचा आणि त्यांना कार्यात घ्यायचं। त्याप्रमाणे एसीपी राजापेठ कार्यालयाच्या स्क्वॉडने 2 आरोपी ताब्यात घेतलेले होते। त्यांचा पाठलाग करून आणि त्यांच्यावर बरेच दिवस पाळत ठेवून त्यांना ताब्यात घेतलेलं होतं। त्यांना ताब्यात घेऊन त्याच्याकडून आम्ही सुरुवातीला एक मोटरसायकल हस्तगत केली। त्यानंतर त्यांना आम्ही राजापेठ पोलिसांच्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलं आणि मग तपासात त्यांच्याकडून आतापर्यंत 5 मोटरसायकल हस्तगत करणे कोतवाली आणि राजापेठ एसीपी कार्यालयाने चांगली कामगिरी केली। तपासामध्ये त्याच्याकडून आणखी किती मोटरसायकली त्यांनी चोरलेल्या आहेत आणि कुठे ठेवलेल्या आहेत याबाबतचा तपास चालू आहे।